नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषदेचे ज्या पण राहिलेल्या परीक्षा आहेत, अंगणवाडी सुपरवायझर, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तर यासाठी IBPS मित्रांनो महत्त्वाचे ईमेल पाठवत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते सक्सेसफुली त्यांच्यासाठी, तर कशा पद्धतीने ईमेल येत आहेत, कसं चेक करायचं, संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सोबतच तुम्हाला वाटतं की मला इम्पॉर्टंट प्रश्नांवरती शेवटी शेवटी रिव्हिजन मारायचे आहेत, मग आरोग्य विभाग असेल, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, आरोग्य सेविका असेल, तर त्यासाठी ईबुक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, एका क्लिकवरती तुम्ही ते डाउनलोड करून काय करू शकता, रीड करू शकता. सोबतच ऑनलाईन परीक्षा आहे, शेवटच्या दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मित्रांनो नक्की एकदा तरी या टेस्ट सोडवून जावा, कारण खूप कमी प्राइस आपण ठेवलेली आहे. जसे फक्त 95 रुपयामध्ये या सर्व टेस्ट दिलेल्या आहेत, जसे की अंगणवाडी सुपरवायझरसाठी 95 रुपयामध्ये 180 टेस्ट दिलेल्या आहेत, आरोग्य सेवकसाठी सेविकासाठी 96 रुपयामध्ये 183 टेस्ट दिलेल्या आहेत, ग्रामसेवकसाठी 97 रुपयामध्ये 178 टेस्ट दिलेल्या आहेत. तर नक्की याचा लाभ घ्या. हे जर टेस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर 72 48 93 0 176 या नंबरला 97 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तुम्हाला ही टेस्ट दिली जाईल ग्रामसेवकची, तसंच 95 रुपये 96 रुपये हे जे आहेत ते त्या या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही काय करायचं, पेमेंट करून फोनपे किंवा गुगल पे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही कॉलसुद्धा करू शकता किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर सकाळी 10 वाजता आपण बघू शकता IBPSचा हा मेसेज आलेला आहे आपल्याच विद्यार्थ्याला, तर त्यांची माहिती आपण मुद्दाम काय केली, हाईड केलेली आहे जेणेकरून प्रायव्हसी कुठे लूज होऊ नये. तर बघा, सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव पाठवलेलं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन पाठवलं. बऱ्याच जणांना भीती वाटते की माझा हरवलेला आहे, आता माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाही, कसं करू काय करू, काही ताण घ्यायची गरज नाही. IBPS स्वतःहून काय करतं मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता स्वतः IBPSच्या नावावरून मित्रांनो या ठिकाणी मेल आलेला आहे, IBPSRE या नावाने मेल आलेला आहे. तर मेल आपण आपले प्रत्येकाने काय करायचं, जो फॉर्म भरताना मेल दिलेला होता तो मेल आय डी काय करायचा, चेक करायचा आहे. ठीक आहे, मेल आय डी इनबॉक्समध्ये पण करा, स्पॅम बॉक्समध्ये पण करा, ऑल इनबॉक्समध्ये पण चेक करा, जेणेकरून कुठं जरी असला तरी तो मेल तुम्हाला सापडून जाईल. नियम आहे, रजिस्टर नंबर आहे, रोल नंबर दिलेला आहे मित्रांनो, आणि कोणत्या पदासाठी आपण भरला होता, जसं की आता सुपरवायझरसाठी तरी यायला सुरू झालेलं आहेत. ज्यांना पण समजा आरोग्य सेवकला पण आला असेल किंवा ग्रामसेवकला पण आला असेल तर मला व्हॉट्सअप करा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना मला माहिती देता येईल. तर कुठं आहे तुमचं ठिकाण, कुठं आहे का आहे, रिपोर्टिंग टायमिंग किती आहे, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं दिसत आहे. जसं की 7 वाजता 29 तारखेला ही परीक्षा होणार आहे, त्यामुळे आपल्याला असं म्हणजे भीती नको की माझं हॉल तिकीट आलं किंवा नाही. डायरेक्ट काय होत आहे मित्रांनो, मेल येत आहे, तर आपला मेल आयडी काय करायचा आहे, चेक करायचा आहे. आणि जर आरोग्य सेवक, आरोग्य सेवक तसं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला मेल आलेला आहे किंवा नाही आलेला, जेणेकरून तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की येस माझा आता या ठिकाणी या तारखेला परीक्षा असणार आहे. आणि जर प्रश्नसंच पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिले, ईबुक दिलेला आहे, नक्की डाउनलोड करून वाचू शकता की ना, मात्र फीमध्ये आहे मित्रांनो. सोबत टेस्ट सिरीज जरी सोडवायची असेल तर अगदी कमी फीमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा दिलेली आहे, त्याचा पण लाभ घ्या. अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसत आहे 72 48 93 0 176, तर या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता, अधिक माहिती दिली जाईल. या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आपण त्या ठिकाणी देत असतो. धन्यवाद.